कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम हे कसं वाटतंय बघा, जनतेच्या हृदयातला नेता निवडून द्या आता. छान आहे लय. बघ मी म्हटलं होतं का नाही, पण जनतेच्या हृदयातला नेता सुजयरावच कशावरून? मॅडम आपण असं करूयात का, होऊ द्या लोकशाहीचा विजय, निवडून द्या आता सुजय. हा छान, विजय सुजय. फक्त लाईन बदलली म्हणून बाकी गोष्टी बदलत नाहीत ना. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मॅडम सुजयला गावात लई चांगला सपोर्ट आहे. हा अहो त्याला सगळे छोटे सरकार म्हणतात गावात. हो हो, होळीच्या वेळी ना मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ बघितला होता. सगळं गाव अपर्णाजींना सपोर्ट करत होत आणि त्यांना विरोध करणारे तुम्ही दोघ. काय आहे ना, हा व्हिडिओ आपल्या भागात खास करून तुमच्या मतदारसंघात खूप व्हायरल झालाय. मॅडम अपर्णा म्हणजे आमची सूरच आहे की. हा तिला सपोर्ट म्हणजे सुजयरावांना सपोर्ट असं फक्त तुम्हाला वाटतं हंबीरराव, लोकांना नाही. असं नाही मॅडम, आता त्या दिवशी आम्ही लोकांना शौचालय बांधून द्यायला मदत केली की. आणि मॅडम लोकांचा सपोर्ट मिळवायला एवढं काय लागत नाही. हा मॅडम सगळी गावाकडची गरीब माणसं आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही सरळ सरळ सांगताय तुम्ही पैसे वाटणार आहात ते. आता ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं मॅडम, तुम्हाला बी माहितीच आहे की इलेक्शन कसे लढवतात ते. हो पण ते आम्हाला नाही पटत मॅडम. पार्टी फंडात आजवर पैसे सगळ्यात जास्त आम्हीच दिलेत. तपासून बघा पाहिजे तर. अहो गावातले सगळे कार्यकर्त्यांची फौज सुजयरावांच्या मागे, तुम्ही फक्त तिकीट द्या मग बघा त्याच्या पाठीमाग कसा सपोर्ट उभा करतो ते. पण मुद्दा तुमच्या इमेजचा आहे आणि तिकीट न द्यायचं कारण तुम्ही आणि तुम्ही कंत्राटदार म्हणून केलेला भ्रष्टाचार आहे. पण आता तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात, पण राजकारण हा इमेजचा खेळ आहे. एकदा का तुमच्या गोष्टी बाहेर आल्या ना मग तुम्ही कितीही पैसे होता लोक तुम्हाला निवडून देत नाहीत आणि आम्हाला काहीही करून ही सीट घालवायची नाहीये. पण मॅडम इमेज बदलता येऊ शकते की नाही, म्हणजे काहीतरी उपाय असेलच ना. एकच उपाय. काय मॅडम? अपर्णा. अपर्णाजी जर आमच्या पक्षाचा प्रचार करायला तयार असतील आणि या सीटचा चेहरा व्हायला तयार असतील तरच आम्ही सुजयरावांना तिकीट द्यायला तयार आहोत. हात त्याच्या भारी, एवढंच होय. ते तर काही न सांगता सुद्धा होईल. अहो मग झालंच की तिकीटाचं तुम्ही. पण त्यांनी स्वतः आम्हाला सांगायला हवे तरच आम्ही ह्या लोकांच्या मनातल्या नेत्याला तिकीट देऊ. म्हणजे हे खरोखरचे नेते होते, कायम लोकांच्या मनातले नेते म्हणूनच राहिले. दोन दिवस, फक्त दोन दिवस आहेत तुमच्याकडे. या दोन दिवसात अपर्णाजींनी स्वतः मला फोन करायला हवा, नाहीतर इतर पर्याय आहेतच आमच्याकडे. नाही मॅडम. या आता. अप्पे तुला म्हणलं भात वाढू नको, परत एवढा भात वाढलाय, फुल लोड झालोय माहिती का मी. आज मी दिले भारी जेवले. सगळी जेवली पोट बरोबर का? डोक्यावलं वजन चालक झालं का सगळ्यांच्या? अर्जुन पण मला एक गोष्ट लई भारी वाटली बघ, सगळ्यांनाच बापून विषय केवढं वाटतं ना. आज घरातला प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होता त्यांच्यासाठी. आपले बापू आहेतच तसे. अप्पे खरे आधी वडाप चालवतो तो माणूस, सगळ्या लोकांच्या मनात त्यांच्याविषयी हॅशटॅग रिस्पेक्ट. अर्जुन आज बापूंना काही झालं असत ना, हे आयुष्यभर स्वतःला माफ नसतं केलं रे. येडी का तू, असं काहीतरी विचार कशाला करते आता? अर्जुन तुलाही माहिती नेमकं काय झालं आज. आज बापू मत मला नाही बोलायचंय हे.
आपे तिथं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण मी नाही रडलो. कारण मला माहित होतं बाप्पू परत उठणार आणि तुला कलेक्टर झालेलं बघणार म्हणजे बघणारच. म्हणजे आता कलेक्टर व्हायलाच पाहिजे. मग अरे पेपर कसा गेला? धावपळीत आपलं बोलणंच झालं नाही. पेपर खरंच चांगला गेला. मला लई टेन्शन आलं होतं. मला आता पेपर देऊ शकते का नाही मी. बापूंचे विचार सुरू होते डोक्यात. पण मी लिहिला कसा बसा पेपर. आपे भारी राहू तू. मला नसं जमला म्हणजे माझ्या अशा हातपायच कापले असते. माझी बी कापत होती की नंतर अचानक शांत झाली. कधी माहितीये का? कधी? तेव्हा माझ्या लक्षात आलं बापूंजवळ अर्जुन आहे. माझं सगळं टेन्शनच गेलं. निवांत झाले रे एकदम. अर्जुन तुला नाही माहिती माझा तुझ्यावर केवढा विश्वास. स्वतःपेक्षा लई जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. काय एवढ? अरे खरंच येडी काय तू? बापूंच्या घरी आपण दरवाजा पण उघडाय. मग त्याला काय होते? काय कोणाची दुसऱ्याच्या नवऱ्याची पप्पी घेतल्या वय? माझ्याच नवऱ्याची घेतल्या ना. अग तुला पण माहिती ना मी नाही काय केलं. सगळं डॉक्टरांनी केलं. आणि बघ तुझ्यासाठी बापूंसाठी काय जरी करायला लागलं तरी माग हटणार नाही. असा विचार ना फक्त तूच करू शकतोस. म्हणून अगं हॉस्पिटल घरात आणलंस तू. अगं मग काय करणार? अगं बापू ऐकायलाच तयार नाहीत. म्हणले नाही त्याचा दवाखान्यात आपल्याला कळेल आपल्याला कळेल. त्यांच्या मनावर युद्ध घेऊन गेलो असतो ना तर बस त्यांची डाऊन झाली असते तब्येत अजून. मग तू हे सगळं केलंस कसं? कसं म्हणजे? केलंस कसं म्हणजे? अरे केवढं ते मशिनरी आहे ते बेड बीड आणलंय केवढा खर्च झाला असेल ना. कसं केलंस? आपण शहाऐंशी आहे आपण काय पण करू शकतो. मी तुला नीट विचारते खरंच सांग की केलं ना आपे आता झालं ना. मी जरा चिंचुकेला फोन करतो. दोन दिवस झालं चौकीत नाही मी. अर्जुन मी काय विचारते तुला सांग की मला. किरणाचे काय करायचं ते मला सांग की. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अरे चिडतोयस कशाला? Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.